स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव सोहम मनोज येवले। माझा विषय आई थोर तुझे उपकार। देव रूप आहे आई, प्रेम रूप आई, दोन अक्षरांचा शब्द जीवन अर्थ सांगून जाई। खरोखरच आई या दोन अक्षरात जीवनाचे सार आहे। सौंदर्याचा अभिमान आहे, बुद्धीचे तेज आहे आणि विश्वाचे वैभव आहे। आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला नेहमीच मातृदेव भव, पितृदेव भव असे शिकवले, म्हणजे आईला देव माना। पण मला असे वाटते की आई देवाचं दुसरं रूप, कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ह्या दोन्हींचं मिलन म्हणजेच आई। प्रत्येक वेळी देवाना माझ्यासोबत राहता आले नसते ना, म्हणूनच तर त्याने आईची निर्मिती केली। आई तुझे उपकार ध्यानात येई, ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही। जन्म देऊन या तूच तागिले, गोड घास भरून या तूच पोसिले। गाईस तू अंगाई, नद साठी आई, ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही। ऋण तुझे या जन्माचे फिटणार नाही। आईचे उपकार या जन्मात काय तर पुढची अनेक जन्म घेऊन देखील फिटणार नाही। आई मुलाला जन्म देते, सर्वश्री परावलंबी असणाऱ्या बाळाला नयनाचा जीवा अवतरणाचा पाळणा करून लहानाचं मोठं बनवते। त्यावर जीवा बाळ प्रेम करते, प्राणापलीकडे त्याचा सांभाळ करते। आई आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाही। आई कधी टीचर होते तर कधी नर्स, वेळ प्रसंगी कडक होते। आपल्यातून काही चूक झाली तर आपल्याला शिक्षा देखील करते आणि लगेच समजावूनही सांगते ह्या जगात असं एकच न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजेच आई, आई। आई कशी असते तशी शिवाची, देशाने गुरुजींची यशोदाई, टिळकांची पार्वतीबाई, श्रीकृष्णाची यशोदाई, अशा अनेक थोर आई आपल्या भारतात होऊन गेल्या, ज्यांच्या पोटी महापुरुषांनी जन्म घेतला व इतिहास घडवला झोप आली नाही तर गाते ती अंगाई, दुखणाले तर रात्रभर जाते ते, जिचे वर्णन करताना संपेन जगातील शाई, अशी असते आई। फक्त मनुष्याचीच नाही तर प्राणी, पशु, पक्षी यांच्याही सुद्धा आपल्या बाळाची तेवढीच काळजी घेते। म्हणूनच म्हणजे जाते ना की घार हिंदते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात आणि खाणारे पाच जण असतात, तेव्हा एक जण म्हणतं की आज मला भूक नाही, ते म्हणजे ताई, चार घर हिंदून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारी सुद्धा स्वतः उपाशी राहते व आपल्या बाळाला ओला कोरडा घास भरवत असते आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणाची बाजी देखील लावते, हे आपल्याला इतिहासातील झुलकणीने दाखवून दिले आहे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून निर्जीव मूर्ती घडवत असतो, पण आई मात्र जिवंत गोळ्याला आकार देऊन त्याला घडवत असते, त्यावर संस्कार करत असते। संकटाशी दोन हात करण्याचे संस्कार देखील आईकडूनच मिळतात। आईने जगावर माणसांवर प्रेम करायला शिकवले। प्रेमाची भाषा ही कोणत्याच आईत शिकवली जात नाही, ती आईने मनात शिकवली। म्हणूनच एका विद्वानाने असे सांगितले आहे की 100 गुरूंपेक्षा श्रेष्ठ गुरु म्हणजेच माझी आई, जगी माऊली सारखे कोण आहे जिचे जन्मांतरीचे ऋण आहे। असे ऋण की ज्याला व्याज नाही, त्या ऋणाविना जीवनास साध नाही। जिच्या सारखे कौतुके बोल नाही, जिच्या यातनांना जीवी तोड नाही। जिचे नाव जगात आई, एवढे कशालाच मूल नाही। शब्दात सांगता मांडता येईल एवढे मर्यादित नाते आपले नाही। आई तुझ्या सारखे दुसरे कोणी सुद्धा नाही, तर रसिक श्रोते हो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्राचा महावक्ता या वक्तृत्व स्पर्धेत मला विजयी करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।